नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काही बेसिक टर्म, काही बेसिक कांसेप्टचा स्टडी करणार आहोत। त्या बेसिक कांसेप्ट बघण्यापूर्वी थोडंस मी सांगणार आहे की त्याच्यात 8 9 आणि 10 ला जे आपलं सायन्सचं पुस्तक होतं त्याच्यामध्ये बघणार आपण सायन्स शी रिलेटेड, म्हणजे पुढे 11th 12th चं सायन्स आणि कॉमर्स शी रिलेटेड बराचसा पार्ट आपण स्टडी केलाय। आता हा सगळा पार्ट जो आहे तो त्यावेळी स्टडी करताना त्यातल्या काही बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या ऑलरेडी तुम्ही बघितलेल्या आहेत, तरी त्याच्यात ॲडिशनल काय असेल तेवढाच पार्ट मी एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळं असं वाटेल की हा सगळा पाठिंबाचा शिकवा लागलेत काय किंवा काय, तर असं काही नाही आहे बळात, कारण त्याच्यात जे काही नॉलेज पाहिजे आपल्याला ते नॉलेज येण्यासाठीचे जे मेन कन्सेप्ट आहेत किंवा पुढं आपल्या 11th 12th लागणाऱ्या ज्या काही मेन कन्सेप्ट आहेत त्या मेन कन्सेप्टमधला असा काही पार्ट आहे की जो आपल्याला कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे, ज्याला आपण सिलेबस स्टार्ट करणार त्यावेळी हा कन्सेप्ट जे आहे ते एक्सप्लेन केला जात नाही। म्हणजे त्या आत्ता एक थोड्या दिवसांपूर्वी ते सगळंच्या सगळं सांगेल ते थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय आपलं सायन्सचं पुस्तक होतं 8th 9th 10th ते सायन्सचं पुस्तक म्हणून तीन पार्टमध्ये आता आपण डिवाईड करतो आहे। त्या तीन पार्टमध्ये त्यातला पहिला पार्ट आहे तो एक केमिस्ट्री, सेकंड पार्ट आहे त्याच्यातला फिजिक्स आणि थर्ड वन आहे बायोलॉजी। आता हा नेमका काय प्रकार आहे, आतापण तुम्ही स्टडी करताना सायन्स हे एकच बुक तुम्ही बघितलं होतं, त्याच्यात एक म्हणजे केमिस्ट्री, केमिस्ट्रीमध्ये आपलं जे काय त्याच पुस्तकामध्ये स्टडी ऑफ कार्बन्स होतं, स्टडी ऑफ इलेमेंट मॅटर, मॅटरचा स्टडी होता, कंपाऊंड मिक्सचर सबस्टन्स हा सगळा पार्ट आपण स्टडी केला होता। तो सगळा पार्ट एकत्र कंबाईन केला आणि त्याचा एक सिलेबसला नवीन एक सेपरेट पार्ट तयार केला, त्याचं नेम ठेवलं त्यांनी केमिस्ट्री। आणि केमिस्ट्रीमध्ये केमिकल स्टडीज हा पार्ट शक्यतो येईल। दुसरा एक पार्ट बनवला, दुसरं एक पुस्तक बनवलं फिजिक्स, फिजिक्समध्ये तुमचे फोर्स, लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, साऊंड हे जे चॅप्टर होते हे फिजिकली एक्सप्लेन केलेले सगळेचे सगळे फिजिक्समध्ये टाकले। आणि राहिला प्रश्न लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पार्ट जो आहे तो बायोलॉजीमध्ये ॲड केला। म्हणजे आपलं सायन्सच्या पुस्तकातलं माणूस तीन पार्टमध्ये डिवाईड झालं आणि तीन पार्टमध्ये डिवाईड झाले याचा अर्थ काय असणार आहे, आपल्याला डिटेलमध्ये स्टडी मिळणार। म्हणजे आता ज्या ज्या पॉईंट्सची किंवा ज्या ज्या पार्टशी जे जे काही ते रिलेटेड येईल ते सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत। माझा हे डिटेलमध्ये स्टडी करताना एक्झॅक्ट त्याच्यामध्ये काय लागणार आहे आपल्याला, तर आत्ता आपल्याला पुढच्या सिलेबससाठी जे काय महत्त्वाचं आहे तेवढाच पार्ट पाहून मी एक्सप्लेन करणार आहे। मग आता ह्याच्यामध्ये नेमकं काय घेणार आहे, तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याला तुम्ही मला वाटते 8वी 9वी 10वी तिन्ही पुस्तकांच्यामध्ये मॅटरचा थोडा थोडा पार्ट स्टडीसाठी दिला आहे। मग तो मॅटर स्टडी करताना स्टेट्स ऑफ मॅटरचा पार्ट आहे, त्याच्यानंतर मॅटर हा डिटेलमध्ये स्टडी आहे, त्याच्यानंतर इलेमेंट्सचा स्टडी आहे, पिरियडिक टेबल आपण थोडाफार स्टडी केलेला आहे, त्याच्याशीच रिलेटेड आज पहिलं लेक्चर मी थोडंसं एक्सप्लेन करते। आणि जे काय कन्सेप्ट लागणार आहे त्यात तसंच पुढं पुढं येत जाते। त्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यातला डेफिनेशन किंवा बाकीचा सगळा पार्ट जो आहे तो मला गरजेचा नाही आहे, म्हणजे डेफिनेशन तुम्ही पार्ट करा किंवा काय असं मी काही म्हणणार नाही आहे, पण त्याच्यात दिलेले जे काही नवीन कन्सेप्ट आहेत पाळून ते शक्यतो काय करा थोडंसं परफेक्ट करायचा प्रयत्न करा, ते समजून घ्या, समजून घेऊन नीट व्यवस्थित बघा ते आणि सगळंच्या सगळं जेवढं शक्य असेल तेवढं आलं पाहिजे, समजलं। पुढं त्याच्यानंतर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅटर, मॅटरची डेफिनेशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, एनी ऑब्जेक्ट ऑफ द युनिवर्स हॅविंग मास अँड ऑक्युपाय स्पेस आर कॉल्ड एज मॅटर। मॅटर म्हणजे असा एक पार्ट आहे सर्फेसवरचा, अर्थ सर्फेसवरचा, की ज्याला कंपल्सरी मास असेल आणि मास सारखी माहितीच आहे तुम्हाला, त्याला कंपल्सरी व्हॉल्यूमही असेल, म्हणजे ज्याला मास आणि व्हॉल्यूम दोन्ही पार्ट येतात त्याला आपण सर्वसर काय म्हणतो मॅटर। मग आता हे जे मॅटर आहे हे मॅटर आपल्याकडे तीन स्टेटमध्ये अवेलेबल असतात, एक म्हणजे तो मॅटर गॅसियस स्टेटमध्ये असू शकतो, लिक्विड असू शकतो किंवा सॉलिड असू शकतो। मग आता याच्यात एक्झाम्पल म्हणून काय देणार तुम्ही किंवा एक्झाम्पल कशाची देणार, तर सायन्सशी रिलेटेड किंवा सायन्सशी रिलेटेड आपण ज्याला स्टडी बघतो ना वाढून त्यावेळेला त्याच्यात जी काही एक्झाम्पल्स येणार ती सगळी एक्झाम्पल आपल्या लिव्हिंग फॉर्ममधली, लिव्हिंग लाईफमधली, लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेडच असायला पाहिजे असं काय नाही आहे। सरळ सरळ म्हणताना मी काय म्हटलं, अर्थ सर्फेसवरचा कुठलाही ऑब्जेक्ट घ्या त्याला कंपल्सरी मास असेल, व्हॉल्यूम असेल, तो मॅटर असेल, बरोबर। मग तो तिन्ही स्टेटमध्ये अवेलेबल असेल। मग आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं अशी जर त्याची जनरल डेफिनेशन असेल तर आपल्याला तो स्टडी करणं इझी नाही आहे, म्हणून काय केलं आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं। क्लासिफिकेशन करताना आपण त्याचं क्लासिफिकेशन बऱ्याचशा पार्टशी रिलेटेड केले, बऱ्याचशा कन्सेप्टशी बेस, बऱ्याचशा बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड केलेलं आहे। त्यातली एक कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे तर मॅटर क्लासिफाईड बाय युजिंग किंवा बाय ऑन द बेसिस ऑफ द केमिकल कॉम्पोजिशन, त्यामध्ये नेमकं काय आहे याच्यावरून मॅटरचं पहिलं क्लासिफिकेशन केलं। आणि ते क्लासिफिकेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे,
आहे जे आपल्याला कंपल्सरी पुढे लागणार आहे. तर मॅटर डिवाइडेड इनटू थ्री टाइप्स थ्री पार्ट्स. फर्स्ट वन इलेमेंट, सेकंड इज कंपाउंड, थर्ड वन इज मिक्सचर. बरोबर. आता त्यातला पहिला पॉइंट आपला इलेमेंट्स. इलेमेंट हा अर्थ सरफेसवरती पहिल्यांदा मिळालेला आहे स्पेशल असं ॲटॉमिक स्टेटला असलेला पार्ट आहे. मग आता याचं फॉर्मेशन किंवा याचं जर ओरिजिन वगैरे बघायचं झालं तर एक दोन मिनटात मी सांगणार आहे सगळं काय आहे. तर त्या इलेमेंटची पहिल्यांदा डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये काय सांगितलं बघा, एनी प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन आर डिवायडेड इन टू सी अनादर सिम्पलर फॉर्म आर वर्ड एज इलेमेंट. इलेमेंट असं एक सर्फेसवरचं एक सबस्टन्स आहे, अर्थ सर्फेसवरती मिळणारा एक सबस्टन्स आहे की ज्याचं तुम्ही ब्रेकडाऊन करायचं म्हणतात किंवा त्याला डिवाइड करायचं म्हणजे ब्रेक करायचं म्हणतात तर ते शक्य नाही आहे. म्हणजे तो काय असणार आहे, प्युअर फॉर्ममध्ये असणार. बरोबर. आणि त्यालाच काय बोलणार आपण, इलेमेंट. अगदी सिम्पल डेफिनेशन दिलेली आहे. नाही तर बघा, द सब एनी प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन ऑर डिवाइडेड इन टू एनी अदर सिम्पलेस्ट फॉर्म आर वर्ड एज इलेमेंट. म्हणजे असा एखादा सर्फेसवरचा सबस्टन्स की जो आपल्याला पुन्हा ब्रेक करता येणार नाही आहे त्याला काय बोलतो आपण, इलेमेंट. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तो काय सांगितलं आपण, प्युअर स्टेटला आहे. आता म्हणाल की असं का म्हटलं की प्युअर स्टेट आहे असं कसं काय, तर जे काय अर्थ सर्फेसवरती मिळतो बाळगो ते पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही स्टडी करणार त्याच्या बेसिक पॉईंटशी रिलेटेड बेसिक युनिटशी रिलेटेड ज्यावेळेला स्टडी करणार त्याला सगळ्याच्या सगळ्या अर्थ सर्फेसवरचे ऑब्जेक्ट जे आहेत ते प्युअर असतात. जेव्हा आपण ते ज्यावेळेला अर्थ सर्फेसवरती जे काय आपले गॅसियस मेंबर आहेत किंवा अदर एलिमेंट्स आहेत त्यांच्याबरोबर कंबाईनिंग पॉवर असेल आणि जर तो कंबाईन व्हायला स्टार्ट झाला तर मात्र आपल्याला त्याचं काय मिळणार, इम्प्युअर सबस्टन्समध्ये कन्वर्जन होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की आपला हायड्रोजन गॅस ऑक्सिजन गॅस, ज्याला आपण बोलतो की हा हायड्रोजन गॅस ऑक्सिजन गॅस, किंवा सिलेंडरमध्ये आपण ऑक्सिजन गॅस हायड्रोजन गॅस घेतो किंवा व्हेंटिलेटरसाठी वगैरे ऑक्सिजन गॅस यूज करतात त्याला तो प्युअर स्टेटमध्ये असू करतो. आणि ज्यावेळेला आपण तो एक्सपोज टू एअर घेऊनात ॲटोमॅटिकली अर्थ सर्फेसवरती एवढे गॅसेस मॉलिक्युल आहेत की त्यांच्यावर तो कंबाईन होईल. आणि ज्याला तो कंबाईन होईल त्याला मात्र तो काय होणार, इम्प्युअर होणार. म्हणजे बाळांनो, त्या प्रत्येक इलेमेंटकडं ओरिजिनला प्युरिटी ही कंपल्सरी होती आणि आपण जो स्टडी बघणार आहोत तो प्युअर स्टेटला बघणार आहोत. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं पहिला इलेमेंटचा पार्ट जो आहे तो अगदी सगळ्या सायंटिस्टने एक्सप्लेन केलेला आहे, बऱ्याच कन्सेप्ट त्याच्या सांगितलेल्या आहेत, पण या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या प्युअर स्टेटला आहेत. हां, त्याच्यानंतर चेंजेस होते कंबाईन पॉवर स्टार्ट झाली, कारण कंबाईन पॉवर इलेमेंटकडे सुरुवातीला नव्हती. आणि का नव्हती, एक दोनच मिनिटात मी थोडंसं एक्सप्लेन करते. ज्याला अर्थचं फॉर्मेशन झालं किंवा ओरिजिन ऑफ अर्थची कन्सेप्ट जर तुम्ही कुठं स्टडी केला असाल किंवा कुठं म्हणजे नेटवर वगैरे सर्च केला असाल तर ती लक्षात येईल, ती बघू शकताय तुम्ही तो पॉईंट. तर त्याच्यामध्ये ज्याला पहिल्यांदा अर्थ सर्फेसचं फॉर्मेशन झालं ना मिळालं, त्यावेळेला आपल्याकडे चारच इलेमेंट होते. त्यात पहिला होता कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. हे चारच इलेमेंट आपल्याला घ्यायला मिळाले. हे जे इलेमेंट आहे ते इलेमेंट प्युअर स्टेटला मिळाले, कारण त्यावेळेस अर्थ सर्फेसचं टेम्परेचर म्हणा, अर्थ सर्फेसवरचं प्रेशर म्हणा आणि सर्फेसचं फॉर्मेशन म्हणजे ते स्टार्टिंग पॉईंट ओरिजिन पॉईंट असं म्हणावं लागेल, त्यावेळेला हे इलेमेंट जे आहे ते कंबाईन स्टेटमध्ये नव्हते. म्हणजे हे सिंगल सिंगल होते, म्हणजे हे प्युअर स्टेटला होते. पण जसं जसं पुढं पुढं लाईफ कम्प्लीट व्हायला, जसं जसं पुढं पुढं इयर्स कम्प्लीट व्हायला लागले, ॲटोमॅटिकली या प्रत्येक इलेमेंटकडे कंबाईनिंग पॉवर आली. आणि का कंबाईनिंग पॉवर आलेली असणार आहे, सहज सिम्पल एक्झाम्पल आहे बाळांनो, ज्यावेळेला अर्थ सर्फेसवरती बाकीच्या कुठल्याही प्रकारच्या कंडिशन्स नव्हत्या, म्हणजे टेम्परेचर नाही किंवा प्रेशर तेवढं हायर नाही, टेम्परेचर हायर नाही आहे, इवन कॅटालॅटिक एखादं म्हणजे बाकीचा एखादा इलेमेंट तिथं नाही आहे, तेव्हा ते प्युअर स्टेटला असणार आहेत. पण जेव्हा बाकीचे मेंबर यायला स्टार्ट झाले, ॲटोमॅटिकली इट कंबाईन्स विद इच अदर अँड इट फॉर्म मोलेक्युल्स ऑर कंपाऊंड. ॲटोमॅटिकली हे कंबाईन व्हायला स्टार्ट झाले. आणि त्यांनी काही केलं बघा, कार्बन जो आहे तो मोनोऍटॉमिक स्टेटला होता, हायड्रोजन जो आहे तो आपला डायऍटॉमिक स्टेट, ऑक्सिजन डायऍटॉमिक स्टेट आणि नायट्रोजन डायऍटॉमिक स्टेटला. आता ह्या चौघांनी कॉम्बिनेशन स्टार्ट केलं आणि या कॉम्बिनेशनमध्ये मला पहिला मॉलिक्युल मिळाला सर्फेसवरती मिथेन मॉलिक्युल, त्याच्यानंतर मिळाला आपली H2O, त्याच्यानंतर मिळाला अमोनिया, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, ज्यावेळेला ओरिजिनचं ओरिजिन होतं किंवा आजचं फॉर्मेशन स्टार्ट झालं त्यावेळेला हे इलेमेंटरी स्टेटला होते. आणि जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागलं, प्रेशर इन्क्रीज व्हायला लागलं, ॲटोमॅटिकली कंबाईन्स आणि फ्रॉम कंपाऊंड्स. आणि ज्या कंपाऊंडला प्रॉपर्टी डिफरंट आल्या आणि इलेमेंट स्टेटला त्यांना प्रॉपर्टी ज्या होत्या त्या काय होत्या, डिफरंट होत्या. म्हणजे याच्यावरून हे लक्षात येते का बघा, जो काही स्टडी आपण करणार आहोत इलेमेंटचा तो त्यांच्या त्यांच्या ओरिजिन पॉईंटचा फॅक्टर दिलेला आहे. त्यामुळे डेफिनेशनमध्ये अगदी सिम्पल डेफिनेशन दिले,
फ्रॉम आर वर्ल्ड एज 11. पुनः बरेचसे साइंटिस्ट ने काही केलं, जसं जसं 11 डिस्कवर व्हायला स्टार्ट झाले तसं आपल्याकडे बघा आता सध्या जर बघितला तर 118 इलेमेंट्स आपल्या पिरियडिक टेबल मध्ये स्टडी साठी आहे. जसं जसं ओरिजिन पासून आपण पुढे पुढे स्टार्ट केलं ना, ऑटोमॅटिकली आपल्याला बरेचसे इलेमेंट जे आहेत ते डिस्कवरीला आले. त्याच्यामध्ये इलेमेंट जसे जसे मिळत गेले तसे सगळे स्टोर करायला स्टार्ट केलं. पण स्टोरेजमध्ये प्रॉब्लेम हा आहे बघा, समजा 10 आणि 5 इलेमेंट असते तर आपण सहजासहजी त्यांना सेपरेट करून XYZ या लेटरनी नेमिंग देऊन आपण ठेवलं असतं. पण तसं काही झालं नाही बघा, कारण मिळताना तुम्ही नंबर डायरेक्ट ठेवण्यासाठी सांगितला की किमान माहीत पाहिजे की हां सेपरेशन कसं झालं असेल. म्हणजे मग 118 इलेमेंट ज्याला तयार झाले त्याला मोस्टले नावाचे सायंटिस्ट होते त्यांनी हा 118 इलेमेंट जे आहे ते 4 पार्टमध्ये डिवाइड करून एक टेबल फॉर्मेशन केलं. आणि त्या टेबलला आपण काय बोलतो आता मॉडर्न पिरियडिक टेबल, बरोबर. त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये इलेमेंट जे आहेत ते 4 पार्टमध्ये डिवाइड केलेले होते. त्यातला पहिला पार्ट आहे म्हणून मेटल, सेकंड वन आहे त्यातला नॉन मेटल, थर्ड वन आहे मेटालॉइड, फोर्थ वन आहे इनर गॅस. आता हे चार इलेमेंट जे आहेत ते टोटल सर्फेसचे सगळे इलेमेंट कलेक्ट केले आहेत डिवाइडेड इंटू 4 पार्ट्स, मेटल, नॉन मेटल, मेटालॉइड, इनर गॅस, बरोबर. आता हे जे 4 पार्ट बनवले आता याच्यामध्ये सेपरेशन तरी केलं, सेपरेशन कशा होऊन केलं होतं, त्यांच्या त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज होत्या बघा, त्याच्यावर मी सेपरेशन केलं. सेपरेशन करतानाची कन्सेप्ट तर त्याच्या आधीचं पिरियडिक टेबलचं फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर मी काय बोलणार नाही आहे. टॅब्युलर फॉर्म बनवताना सहज आलेलं नाही आहे हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे बघा हे 4 पार्ट जे केले ना, त्या 4 पार्टमध्ये प्रॉपर्टी म्हणजे 4 जणांच्या प्रॉपर्टी सेपरेट केल्या, ज्यांना ज्यांना त्या प्रॉपर्टी दिसतात सरळ उचलून त्यांना त्या फॅमिलीमध्ये टाकलं. म्हणजे मेटलची फॅमिली, नॉन मेटलची, मेटलॉइडची, इनर गॅसची, अशा सेपरेट 4 फॅमिली बनवल्या. 4 फॅमिलीमध्ये ज्यांना मेंबर टाकायला स्टार्ट केले त्याला आपल्याकडं नंबर जो आहे तो नंबर बघितला तर त्यांना फक्त नॉमेंट लेचर गरजेचं होतं. फॉर एक्झाम्पल समजा आता आपलंच एक्झाम्पल घेऊ शकता, समजा एखाद्या वर्गात तुम्ही 40 जण विद्यार्थी आहात, 40 जणांना समजा नेम नसतं, एक इमॅजिन करू शकता एक सेकंड, जर नेम नसतं आणि समजा की शिक्षक आले किंवा आणि कोणाला येईल काही बोलवायचं असेल किंवा आणि काय असेल तर आपण बोलवू शकतो का बघा नाही. म्हणजे कंपल्सरी आपल्याला नेम आहे, बरोबर, नेम आहे, मिडल नेम आहे, सरनेम आहे. म्हणजे आपण कुठल्याही नावानं आपण म्हणजे जे काही आपलं नेम आहे त्या नेमनं जर आपल्याला विचारलं तर आपण बोलू शकतोय, आपण येऊ शकतोय. तसं असेल तरच आपण सगळ्यांना आयडेंटिफाय होणार. म्हणजे मग ते इलेमेंट डिस्कवर केले, प्रॉपर्टी चेक केल्या म्हणजे झालं असं काय नाही आहे. मग त्याच्यानंतर काय केलं बघा, IUPACची स्पेशल ब्रांच आहे जिथं काय केलं जातं, केमिस्ट्रीमधली नॉमेनक्लेचर सिस्टीम चालते. आता ब्रांचच्या अंडर नेमकं काय चालतं तर त्यांनी काही कन्सेप्ट आहेत, जसं आपलं नेम ठेवताना बघा असं होत नाही कधी की आपण जन्माला यायच्या आपण नेम ठेवले, बरोबर. हां असं म्हणायचं की नाही आम्ही आधी ठरवलेलं असतं किंवा आधी काय आणि काय, तर तसं मला म्हणायचं नाही बघा. पण ज्यावेळेला हां काय होईल त्याच्यावरती आपण एक नेम ठेवणार असतो किंवा काही जणांनी ठरवलेली असेल, पण ज्यावेळेला आपल्याला एक्झॅक्ट नेम द्यायची वेळ येते त्याला कंपल्सरी आपल्याकडं बघून बारसं केलं जातं, बरोबर. आणि बारसं म्हणजे काय, पाण्यात घालणार, त्याच्यानंतर नेम ठेवणार, आणि ते जे नेम आहे ते नेम सगळ्यांना समजण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम, मोठा कार्यक्रम त्यांच्या त्याच्या ह्याच्यानुसार असतं ते. म्हणजे ते नेम सगळ्यांना बाळून पब्लिश केलं आपण आणि त्या नेमनं पुन्हा आपल्याला कंपल्सरी जेव्हा कोणी समोर येईल त्या नेमनं आपल्याला काय करणार, आयडेंटिफाय करणार. असं जर असेल तर यांच्यासाठी पण तसं काहीतरी पाहिजे. मग आता बारसं करणे हा आपल्या नॉमेनक्लेचरमधला रूल झाला बरं. त्यांच्या नॉमेनक्लेचरमध्ये काय असणार आहे तर त्यांच्या त्यांचे स्टँडर्ड रूल असणार आहेत. त्या रूलमध्ये काय अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की तो मी अजून तुम्हाला सांगणार आहे. ह्या नॉमेनक्लेचर सिस्टीमसाठी काय केलं आहे तर IUPAC ब्रांचनं सरळ सरळ त्यांना ग्रीक, लॅटिन वर्ड द्यायला स्टार्ट केले. आता हे वर्ड देताना त्याच्यात कुठला अर्थ आहे होणार तर आपल्याही नॉमेनक्लेचरला कुठलाही अर्थ नाही आहे, बरोबर ना. कुठलीही नावं घेऊ त्या नावाची कधीही तुम्हाला कसलाही अर्थ मिळणार नाही. असं म्हणाल हा चला एखादा शांत असतोय म्हणून त्याचं नाव सुशांत ठेवलं आहे असं होत नाही बघा, कारण ज्याच्या त्याच्या नावाची भरची असते असं कधी नसते की हां काय कॅरेक्टर दिसते बघूया आणि त्याच्यावर नॉमेनक्लेचर ठेवूया, असं शक्यच नाही. म्हणजे बाबा यांच्याकडे नॉमेनक्लेचर सिस्टीम तशी नाही आहे. म्हणजे यांना नेम देताना काय केले तर ग्रीक, लॅटिन वर्ड यूज केले आणि ज्या ग्रीक, लॅटिन वर्डमध्ये आपल्याला ते स्पेलिंग किंवा ते जे नेम आहे ते नेम सहजासहजी अंडरस्टँड व्हायचं असेल तर त्यांनी त्याच्यासाठी सिम्बॉलिक फॉर्मिंग रिप्रेझेंट केला. आता याच्यासाठी नॉमेनक्लेचर देताना कसं असते तुम्हाला माहितीच आहे, पहिला हायड्रोजन
म्हणजे सगळे वर्ड आहेत. हां प्रत्येकाला आपल्याला जसं पाहिजे, ज्याने ज्याने डिस्कवरी केली, हां त्यात अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, ज्या सायंटिस्टने डिस्कवरी केली, काही जणांनी आपलंच नेम दिलेलं आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल रुदरफोर्डियम, बरोबर, रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टने डिस्कवरी केली, आपल्याला म्हणण्याचं दिलं. त्याच्यामध्ये अजून एक आहे ऑसियम, त्यांनी स्वतःचं नेम दिलं. अग्नियम आहे, त्यांनी स्वतःचं नेम दिलं. आणि रॉन्जेनियम आहे, त्यांनी स्वतःचं नेम दिलं. सिबोर्जियम आहे, म्हणजे असे काही सायंटिस्ट आहेत की ज्यांनी स्वतःचं नेम दिलं. मग त्याच्यामध्ये फक्त आयपीसी ब्रांचनं काय केलं, हां तुम्ही जे नेम द्यायचं तुम्ही तुमचं तुम्ही नेम देऊ शकताय, पण फक्त शेवटी काय पाहिजे, प्रत्येक नेमच्या लास्टला पाहिजे आ यू यम. ते आपल्याला पुढे डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजे हे सगळे स्पेलिंग जे आहेत बघ, म्हणजे सोडियम, पोटॅशियम म्हणा, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे सगळेचे सगळे ग्रीक लॅटिन वर्ड आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. आणि मग आत्ता काय झालं बघा, ज्याला मेटल, नॉन मेटल, मेटालाइट, इनर गॅस, ज्याला स्टडी करायला स्टार्ट केले, त्याच्यामध्ये काही इलिमेंटसाठी त्यांनी, समजा आता फॉर एक्झाम्पल आपलं एक्झाम्पल हायड्रोजनचं देणार आहोत. कन्सेप्ट कसे एक्सप्लेन केले बघा, समजा आपण हायड्रोजन हा ओळखीचा आहे तुमच्या, दुसऱ्या मेंबर लिहिला मी ऑक्सिजन, हाही ओळखीचा आहे तुमच्या, त्याच्यानंतर क्लोरीन हाही ओळखीचा आहे तुमच्या, बरोबर. आता हायड्रोजनचं सिम्बॉलिक फॉर्म बनवला, ज्यांनी हायड्रोजन एच सिम्बॉलिक फॉर्म दिला, ऑक्सिजन ओ सिम्बॉलिक फॉर्म दिला, क्लोरीन सी एल सिम्बॉलिक फॉर्म दिला. त्याच्यानंतर आता दुसरा एक मेंबर लिहिते मी बघा, हेलियम. आता हायड्रोजनचं पण स्पेलिंग याच्यावर स्टार्ट होते, हेलियमचं पण स्टार्ट होते, पण हेलियमसाठी सिम्बॉलिक फॉर्म दिला त्यांनी कळाली याची. म्हणजे नवीन लेक्चर देताना आता काय केलं, हे ले जे काय वर्ड आहेत ते वर्ड यूज केले. आणि पुन्हा काय केलं, कारण आपल्याला याच्यावर काय करायचं, तर केमिकल रिॲक्शन्स रिप्रेझेंट करायचे आहे. आणि जर केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करायचे असेल तर त्यांची स्पेलिंग घेऊन आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करता येणार नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, सिम्बॉलिक फॉर्मची कन्सेप्ट आणली. आणि त्यात सिम्बॉल देताना सरळ सरळ त्यांनी काय केलं, एखाद्या वर्डचं म्हणजे एखाद्या इलेमेंटचं नेम जे असेल त्या नेममधलं फर्स्ट लेटर यूज करा. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन फर्स्ट लेटर एच, सिम्बॉलिक फॉर्म एचने रिप्रेझेंट केला. ऑक्सिजन फर्स्ट लेटर ऑक्सिजनमधलं ओ आहे, सिम्बॉलिक फॉर्म ओने रिप्रेझेंट केलं. क्लोरीन याच्यात सिम्बॉल यूज करताना मात्र फर्स्ट थर्ड लेटर यूज केला. म्हणजे काही जणांचे सिम्बॉल जे आहेत ते फर्स्ट लेटर, काही जणांचे सिम्बॉल जे आहेत ते फर्स्ट सेकंड थर्ड लेटर असेल, बरोबर, काही जणांचे फर्स्ट लास्ट असेल. आता हेलियम जर बघितलं फर्स्ट आणि सेकंड आहे, म्हणजे काही जणांच्यासाठी सिम्बॉलिक फॉर्म फर्स्ट लेटर होतं, काही जणांच्यासाठी सिम्बॉलिक फॉर्म फर्स्ट लेटर, आणि राहिलेल्या म्हणजे वर्डमधला कुठलंही एखादं लेटर. मग आता ते कशावरून दिलं, मग काय दिलं, कसं दिलं, याच्याशी आपल्याला दिलं गेलं नाही आहे. पण त्याच्यात एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट ही आहे, याच्या पुढचे मोमेंट त्याच्यात बाळगलो. समजा आपण सोडियम घेतलं, हाही तुमच्या ओळखीचा मेंबर आहे. दुसरं घेतला पोटॅशियम, हाही तुमच्या ओळखीचा मेंबर आहे. यांचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो बघून एन ए आणि के. बघा इथंपर्यंत काही शंक नसेल. आता मात्र काय आहे बघा, सोडियमचा एन ए आहे, पोटॅशियमचा के आहे. आता सोडियमचा जो सिम्बॉलिक फॉर्म एन ए जो आहे, याच्यात आता असं असायला पाहिजे होतं, फर्स्ट लेटर द्यायला पाहिजे होतं, म्हणजे एस यायला पाहिजे. समजा फर्स्ट लेटर घेतले एस ओ असायला पाहिजे होतं. समजा फर्स्ट आणि राहिलेल्या वर्डमध्ये कुठलंही लेटर घेतलं तर आपल्याला टू लेटर सिम्बॉलिक फॉर्म असतात, आहे तसं काय नाही आहे. याच्यात जर बघितलं पोटॅशियम, बरोबर, पोटॅशियममध्ये पण बघतो के हे लेटरच नाही आहे, तरी सुद्धा त्याचा सिम्बॉल जो आहे तो केनं रिप्रेझेंट केला आहे. हे दोन्ही इलेमेंट तुमचे ओळखीचे आहेत, हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी स्टडीही केलेले आहेत. म्हणजे यावरून हे लक्षात आलं का बघा, यांना परत काय केलेलं आहे बघून, डिराइव्ड नॉमेनक्लेचरची एक सिस्टीम तयार केली. आणि त्याच्यामध्ये सोडियमचं नेम आहे नॅट्रियम आणि पोटॅशियमचं नेम आहे कॉलियम. बघा मागशी म्हटलं होतं अलियम पाहिजे, अलियम आलं, नॅट्रियम कॉलियम, बरोबर. म्हणजे आता पिरियडिक टेबलमध्ये जे नॉमेनक्लेचर आहे सोडियम पोटॅशियमचं ते हे नेम आहे, आणि सिम्बॉल जे आहेत ते वेगळे आहेत. ते कशावरून सिम्बॉल दिलेले आहेत, तर त्यांचंच नॉमेनक्लेचर आहे बाळून नॅट्रियम अँड कॉलियम, त्याच्यावरून त्यांचे सिम्बॉल दिले. म्हणजे आपल्याला हेही माहीत पाहिजे बाळून, एखाद्या इलेमेंटसाठी सिम्बॉल वेगळा येतोय, याचा अर्थ त्याचं अजून एक नेम असेल, आणि त्या नेमला काय बोललं जातं, डिराइव्ड नेम. सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट. आणि अशा टोटल 10 इलेमेंट्स आहेत, 10 च्या 10 जणांना जे काही सिम्बॉल आहेत ते डिफरंट आहेत. आता स्टडी करताना किंवा मी जे काही आपलं स्टडी म्हटलेलं आहे, त्याच्यावर मी ते इंटरनल त्याच्यामध्ये पूर्ण अख्खा चार्ट मी 10 च्या 10 इलेमेंट दिलेलं आहे, ते सगळेच्या सगळे इलेमेंट तुम्हाला माहीत पाहिजे. ते इलेमेंट पाठ करायचं मी म्हणणार नाही, ते माहीत पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तसं का आहे हेही माहीत पाहिजे. तसं ते काय मग
मेटल नॉन मेटल आणि मेटालाइट्स मेटल मेटल ची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत नॉन मेटल ची कॅरेक्टरिस्टिक्स रिप्रेझेंट करतील मेटालाइट मात्र इन बिटवीन मेटल आहे नॉन मेटल त्या दोघांच्या मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करतात इनर्ट गॅस गॅसेटेड मध्ये आहे रेअर गॅस इज ऑल्सो कॉल्ड एज नोबेल गॅस बरोबर त्यांची फॅमिली जी आहे ती डिफरंट आहे त्याच्यात तुम्हाला मेटलचा जो पार्ट आहे ना तो सगळ्याचे सगळे मेटल जे आहेत ते सॉलिड स्टेट मध्ये आहेत त्यातला फक्त एक्स आहे मर्क्युरी एच जी आता या ह्याच्यामध्ये सिस्टीममधलं मग डिझ आलं होतं मर्क्युरी म्हणजे यम असायला पाहिजे होतं नाही आहे तर त्याला मम्मी त्याचे जे ते एच जी आहे त्याचं नेम आहे हायड्रोजिनियम म्हणजे एच जी हा सिम्बॉल त्यातनं काढला आहे मर्क्युरी हा मला एकमेव एक मेटल असा आहे की जो लिक्विड स्टेट आहे जो लिक्विड स्टेट आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असे काही नॉन मेटल्स आहेत की कंपल्सरी ते सॉलिडमध्ये पण आहेत त्यातले काही जण लिक्विड पण आहेत बरोबर काही जण त्याच्यातले गॅसेस स्टेटमध्ये आणि त्यातला लिक्विड स्टेटमधला जर बघितला तर हायड्रोजन फॅमिलीचं ब्रोमिन तो कंपल्सरी आपल्याला माहीत पाहिजे कारण जास्तीत जास्त नॉन मेटल जे आहे ते गॅसेस स्टेटमध्ये येतात पण त्यातला ब्रोमिन जो आहे तो लिक्विड आहे त्याच्यानंतर मेटालाइट्समध्ये पण सेम सॉलिड लिक्विड गॅस तिन्ही स्टेटमध्ये आहेत आणि शेवटचा जो पार्ट आहे इनर्ट गॅस तो मात्र कंपल्सरी गॅसेस स्टेटमध्ये असते त्याच्यातले काही इलिमेंट जे आहेत ते डेली यूजमध्ये येणारे एक्झाम्पल जे आहेत ती माझ्या बोर्ड्समध्ये आहेत ती कंपल्सरी आपल्याला लागते त्यांच्या त्याच्या स्टेट्स वगैरे थोडंसं परफेक्ट करायचा प्रयत्न करा समजला हा पार्ट झाला इलेमेंट्स दुसरा फॅक्टर आहे त्याच्यातला आता कंपाऊंड्स ज्याला इलेमेंट्स मग अशी सांगितलं असेल जसं इलेमेंट जसं डिस्कवर व्हायला स्टार्ट झाले तसं ऑटोमॅटिकली आपण सेपरेशन केलं आयडेंटिफिकेशन्स आणि नोमेनक्लेचर सिस्टीम ठेवली नोमेनक्लेचरमध्ये आयडेंटिफिकेशन असा पण होता तोही आपण एक्सप्लेन केला आणि आता पुढचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे जसं जसं अर्थ सर्फेसवरची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली ऑटोमॅटिकली बरेचसे इलेमेंट जे आहेत ते अर्थ सर्फेसवरती डिस्कवर व्हायला स्टार्ट झाले आणि त्याबरोबर सायमल्टेनियसली टेम्परेचर अँड प्रेशर ऑफ द अर्थ सर्फेस कॅन बी इन्क्रीजेस ग्रॅज्युअली म्हणजे असं पटकन इन्क्रीज झालेलं नाही तर थोड्या थोड्या कालावधीनं ऑटोमॅटिकली टेम्परेचर अँड प्रेशर इन्क्रीज व्हायला स्टार्ट झालं आणि जसं जसं टेम्परेचर आणि प्रेशर इन्क्रीज व्हायला स्टार्ट झालं इलेमेंट्स टू ऑर मोर इलेमेंट्स केमिकली कंपाईज विथ इच अदर अँड इट फॉर्म स्पेशल सबस्टन्स अँड इन अ फिक्स्ड रेशो आर कॉल्ड एज कंपाऊंड जसं जसं सर्फेस मध्ये चेंजेस व्हायला स्टार्ट झाले टेम्परेचर इन्क्रीज व्हायला सुरू झालं प्रेशर इन्क्रीज व्हायला सुरू झालं तसं हे जे प्युअर सबस्टन्स म्हणजे इलेमेंट जे होते ते एक दोन चार पाच असे कंबाईन व्हायला स्टार्ट झाले माझ्या कंबाईन होताना असा विचार करा का जर काय पण कंबाईन केलं तर चालतं वाटतं तसं नाही आहे तर कंबाईन होताना त्यांच्यासाठी येणं एक महत्त्वाची कन्सेप्ट सांगितलेली आहे फिक्स्ड रेशो जे काही कॉम्बिनेशन मिळालं म्हणून ते फिक्स्ड रेशोमध्ये कॉम्बिनेशन मिळालं समजा की फॉर एक्झाम्पल आपण वॉटरचं एक्झाम्पल देणार आहोत वॉटर स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे त्याचं H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन्स टू फॉर्म आहे वॉटर बरोबर आता हायड्रोजन कंबाईन होताना फक्त मी H नाही लिहिलेलं H2 लिहिलं आणि ऑक्सिजन कंबाईन होताना मी O2 नाही लिहिलं कारण दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये आहेत दोन्ही डायटॉमिक आहे म्हणजे वॉटरचा फॉर्म्युला H2O2 होईल का नाही वॉटरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे बरोबर H2Os असतात म्हणजे याचा अर्थ टू आयटम्स ऑफ हायड्रोजन कंबाईन्स विथ वन आयटम ऑफ ऑक्सिजन इट फॉर्म वॉटर बरोबर मग असं जर असेल तर याच्यावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल तर हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला फिक्स रेशो आहे फिक्स क्वांटिटी आहे जर त्या क्वांटिटीमध्येच असतील इलेमेंट ते कंबाईन झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यापासून काय मिळू शकते कंपाऊंड मिळू शकतं म्हणजे आयटम्स ऑफ टू ऑर मोर इलेमेंट्स केमिकली कंबाईन्स विथ फिक्स रेशो आर कॉल्ड एज कंपाऊंड अगदी साधं सोपं सिम्पल कन्सेप्ट दुसरं एक्झाम्पल पाहिजे असेल दुसरं एक्झाम्पल घेऊ शकताय मिथेन मॉलिक्युल हाही तुमच्या ओळखीच आहे समजा तुम्हाला कार्बन डायऑक्साईड घ्यायचं असेल तोही घेऊ शकताय ह्या प्रत्येक स्ट्रक्चरल फॉर्म्युला प्रमाणे एक स्पेशल फिक्स रेशो आहे आता तुम्ही असा विचार करणार की कसं काय लिहिलं किंवा आहे कसं काय डायरेक्ट म्हटलं हे असंच डायरेक्ट म्हणलेलं नाही आहे बाबा ह्याच्यासाठी एक चार लॉ आहे ज्याला आपण ते सिलॅबसमध्ये स्टडी करू ना त्यामुळे ह्यांचं फॉर्मेशन एक्झॅक्ट आहे लक्षात येईल आता फक्त मी जस्ट एक्झाम्पल कार्बनसाठी एक्झाम्पल पाहिजे म्हणून दोन तिसरा पार्ट म्हणला मिक्सचर आता काही जणांच्या मते कंपाऊंड आणि मिक्सचर सेम असते म्हणून पण कायमचं लक्ष ठेवायचं त्याच्यात एक छोटासा चेंज आहे आणि अतिशय महत्त्वाचा चेंज आहे त्याच्यात तुम्हाला काय म्हटलं बघा आयटम्स ऑफ टू ऑर मोर इलेमेंट्स ऑर कंपाऊंड द आयटम्स ऑफ टू ऑर मोर इलेमेंट्स ऑर कंपाऊंड डू नॉट कंबाईन्स केमिकल विथ इच अदर आर कॉल्ड एज मिक्सचर ते क्लोज टुगेदर असतील म्हणजे ते एकमेकांच्या जवळ राहतील पण केमिकली कंबाईन कधी होणार नाही पडत त्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडं एक्झाम्पल
तुमचे बरेचसे कंपाउंड आहेत, काही जण एलिमेंटल स्टेटला आहेत, काही जण मॉलेक्युलर स्टेटला आहेत. म्हणजे एलिमेंट, मॉलेक्युलर, कंपाउंड्स डू नॉट कंबाइन केमिकली फ्रॉम इच अदर. प्रत्येक जण एकमेकाबरोबर केमिकली कंबाइन होत नाही. म्हणजे ते केमिकली कंबाइन करायचं झाले तर कंपाउंड बनते हे माहीत पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्यांचं एकत्र मिक्सचर, पण ते कंबाईन होणार नाही, पण क्लोज टुगेदर फ्रॉम इच अदर. सगळे एकमेकांच्या जवळ असे राहतील आणि तयार झालेल्या फॉर्मला काय बोलणार आपण, मिक्सचर. म्हणजे बघा, कंपाउंड आणि मिक्सचर याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. काही जणांच्यामध्ये दोन्ही एकच आहे असं म्हणून स्टडी करतात, तसं नाही आहे. म्हणजे एलिमेंट प्युअर सबस्टन्स ऑफ द अर्थ सर्फेस, कंपाउंड दिस प्युअर सबस्टन्स कंबाइन्स टू फॉर्म कंपाउंड, मिक्सचर द प्युअर सबस्टन्स एलिमेंट्स ॲटम्स मोलेक्युल्स ऑर कंपाउंड्स डू नॉट कंबाइन्स केमिकली बट इट क्लोज टुगेदर फ्रॉम इच अदर. ते केमिकली कंबाईन होणार नाही, पण एकमेकांच्या जवळजवळ नक्की असतील. त्याला काय बोलायचं आहे, मिक्सचर. समजलं? एलिमेंट हा पार्ट सेपरेट आहे, कंपाउंड हा पार्ट सेपरेट आहे, मिक्सचर हा पार्ट सुद्धा सेपरेट आहे. समजलं? इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. म्हणजे हा पार्ट जो आहे तो थोडासा यातला तुम्हाला पाठिंबाही होता. नवीन दोन पॉईंट मी त्याच्यात ॲड केले, सांगितले ते व्यवस्थित स्टडी करा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही स्टडी करणार आहोत किंवा जे काही बघणार आहोत त्याच्यात असं नाही आहे की हां हे सगळं शिकवलं आहे म्हणजे बघायला हा चला आहे काही झालेला आहे किंवा काय असं काही समजू नका बाळू. कारण जे काही मी घेतलं आहे याच्यात पुढच्या सिलेबससाठी लागणारा सगळा पार्ट आहे. म्हणजे आपण पाठिंबा कदाचित कंपाउंड मिक्सचर किंवा इलेमेंट यांच्या डेफिनेशन वगैरे पाठ केले असतील बाळू, पण त्या डेफिनेशन आत्ता पुढं जाऊन पाठांतर करणे हा भाग जो आहे तो काढून टाका. पाठांतर करण्यापेक्षा आपल्याला तो पार्ट जो आहे तो सिलेबस जो आहे तो समजला पाहिजे. कारण आपल्याला नॉलेजवरती जो काय असेल तो स्टडी पाहिजे. म्हणजे त्यातनं आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असल्या पाहिजेत. हां हे असं का, किंवा आपण ज्याला बाहेर फिरतो बाळू म्हणजे जर समजा कधी वगैरे गेलात, हां हे जे काय शिकवलेलं असते ते ॲप्लिकेबल केमिस्ट्री आहे आपली. तर मग घरी तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल बघायला मिळतात, तुम्ही ते एक्झाम्पल आवर्जून बघा. म्हणजे पुस्तक समोर घेतलं आणि मी बघायला लागलो आणि पाठ करायला लागले आणि मला एक्झामला मार्क्स पडले असं पुढच्या सिलेबसला शक्यतो करायला नको. म्हणून पुन्हा एकदा मी रिव्हिजन टाईप मी सगळं घ्यायला लागले. थोडंसं व्यवस्थित बघा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा हा जो घेतलेला पार्ट आहे हा आपल्याला केमिस्ट्री सेकंड, म्हणजे केमिस्ट्रीमधला सेकंड सेक्शन जो आहे तो रिॲक्शनचा सेक्शन जो आहे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ज्यांनी कोणी हा पार्ट किंवा जे काही आता माझे जे लेक्चर्स असतील ते सगळे नीट बघा. त्यातल्या ज्या काही कन्सेप्ट मला परफेक्ट कराव्या किंवा पार्ट करून घ्यावे लागणार आहे त्या कन्सेप्टी लेक्चरच्या वेळेला सांगेन की थोडंसं पार्ट करा. जे जे कोणपण हे सगळं करेल 100% सांगते की केमिस्ट्री पार्ट सेकंड जो आहे तो अगदी 100% परफेक्ट होईल. कारण त्या सेक्शनमध्ये सगळं आपल्याला पाहून याच पार्टचा स्टडी आहे. आणि जर आपल्याला त्यांचं फॉर्मेशन कसं होतं किंवा कंपाउंड म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, त्यांचं नोमेनक्लेचर कसं असतं हे बेसिकच जर काय माहीत नसेल तर पुढे जाऊन आपल्याला काही येणार नाही बाळा. त्यामुळे सुरुवातीलाच हे थोडे लेक्चर आहे, त्या थोड्या लेक्चरमध्येच तुम्ही हे जवळपास सगळं परफेक्ट करायचा प्रयत्न करा. आणि हे माहीत नाही आहे की तुम्ही म्हणजे आता कसं आहे, चेहरेही मी बघितलेले नाही आहेत तरी आहे म्हणजे समोर आहात किंवा हां ऐकणार आहात ह्या दृष्टीनं मी जे काय असेल ते एक्सप्लेन केलेलं आहे. पण इतर क्लासला येणार आहात नाही आहात हेही काही माहीत नाही. तरी बाळू जो कोणी हा पार्ट बघेल तो 100% केमिस्ट्री सेकंड सेक्शन जो आहे तो 100% परफेक्ट होणार. कारण त्याच्यासाठीच लागणारं सगळं मटेरियल जे आहे मी घेणार आहे. कारण थेरॉटिकल पार्ट जो असतो तो कसा असतो, आपण एखाद दुसरा व्हिडिओ किंवा याद्वारे परफेक्ट करू शकतोय थेरॉटिकल पार्ट. पण रिॲक्शन सेक्शनमध्ये बाळू बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात. काही जणांना रिॲक्शन समजत नाही, ते कुठनं आलं काय आलं समजत नाही. कारण ज्यावेळेला डायरेक्ट सिलेबस स्टार्ट होते त्याला डायरेक्ट कंपाउंड लायला स्टार्ट करणार. पण आत्ता मी ते सांगायला लागली आहे की हा ते कसं तयार होतं त्याचं मोमेंटेचर कोणी दिलं. आता आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण हे परफेक्ट करून ठेवलेलं बरं. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला तो सिलेबस पण परफेक्ट येईल, बऱ्यापैकी स्कोरिंग होईल आणि सगळं समजायला पण लागेल. समजलं? तर जे काय असेल ते नीट थोडंसं बघा. झालं असं म्हणजे पाठिंबा झालंय हा कशाला पाहिजे किंवा काय असं काय म्हणू नका. जेवढं शक्य असेल तेवढं परफेक्ट करायचा प्रयत्न करा. समजलं? राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघू.